Hello, tôi đi tới sang từng इनका जरूर डाल रहा है नेटवर्क सादा सिंपल है एकदम सिंपल 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 Coração. आजचा विषय सोलील सुख हा विषय आहे. गुरु शिष्यांमध्ये झालेला संवाद आध्यात्मिक संवाद योग मार्गातील संवाद असा हा संवाद आहे आणि तो स्वरूप संप्रदायांतर्गत असणारे समर्थ रामदास रामदास स्वामींचे शिष्य योगीराज कल्याण स्वामी हे सोली सुख कल्याण स्वामींनी लिहिलंय आणि हा जो संवाद आहे तो कल्याण स्वामींचा आणि समर्थ रामदासांचा असा त्यांनी तो गुंफलेला आहे. या सोली सुखाबद्दल बरंच लोकांचं कुतूहल आहे. समर्थ संप्रदाय स्वरूप संप्रदाय हा ज्ञान मार्गीय असताना ही योग मार्गाची प्रक्रिया ह्यात कशी काय शिरली. समर्थ जवळजवळ 50 वर्ष समर्थांच्या सान्निध्यात राहिले, ज्ञान मार्गाची उपासना केली, ज्ञान मार्गाचं सर्व लिखाण केलं आणि इतकं असताना त्यांना ह्या योग मार्गाची आवड का लागली तर त्याचं कारण एक, समर्थांनी सगळ्या वेदांताच्या जेवढ्या प्रक्रिया होत्या त्या लिहून ठेवलेल्या आहेत. आता वेगळी प्रक्रिया काय लिहायची हे कल्याण स्वामींना प्रश्न पडला. कुठलं प्रकरण लिहायचं आणि ते समर्थांच्या पेक्षा सरस कसं होईल तर होणार नाही हे त्यांना पटलं आणि त्यांनी मग ही योग मार्गाची प्रक्रिया काढली आणि यामध्ये कल्याण स्वामी यशस्वी झालेले. समर्थांनी त्यांच्यावरती कृपाचत्र केलेलं आहे. अजूनही समर्थ संप्रदायात लोकांना असं वाटतंय की समर्थांनी लिहिलं असेल आणि शेवटची एक ओवी कल्याण स्वामींनी त्यात घातली असेल, पण तसं घडलेलं नाही. समर्थांनी आपल्या 36,000 ओव्यांच्या काव्यसंपदेमध्ये कुठला विषय सोडला नाही. ज्ञान मार्गाच्या अनेक ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सगळ्या मांडून झाल्या
आणि कल्याण स्वामींना प्रश्न पडल्यानंतर कल्याण स्वामींनी हे सोलीय सुख हे नाव सुद्धा समर्थांच्या वाङ्मयात कुठेही आलेलं नाही. सोलीय सुख ते समर्थांनी स्वतंत्र शोधून काढलं की गुरुंपेक्षा काहीतरी शिष्याचा एक ठसा वेगळा असावा म्हणून सोलीय सुख काढलं. आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आम्ही आईचं स्तनपान दूधपान घेऊ लागलो, पण आईच्या अंगात असणारी उष्णता आणि त्या मुलाच्या वयाच्या मनाने असणारी उष्णता ती कशी अचूक पोटात जायची आणि त्या ह्यानी तो मुलगा हळूहळू हळूहळू वाढतो. त्या धारउष्ण दुधाने गाईचं दूध किती दहा उष्ण म्हणलं तरी 5-10 मिनिटाचा अंतर जातो, त्यात हवेची प्रक्रिया शिरते आणि ती मुलाला कधी तापदायक होते कधी सुखकारक होते. पण आईच्या स्थानातलं दूध स्थानातून पोटातच जातं आणि पचनक्रियाला सुरुवात होते. तसं हे जे सोलीय सुख कल्याण स्वामी म्हणतात सगळ्या वेदांताचं सोलीय सुख हे केळ मला दिलेलं आहे. समर्थ रामदासांनी 73 वर्ष आणि 36,000 ओव्यांची काव्य संपदा त्यातून नेमकं असं सोलून काढलेलं हे केळ आहे म्हणून सोली व सुख. एखाद्या माणसाला सोलून केळ दिलं तर काय फार चांगलं, काय केवढं जेवण चांगलं होतं, बाकी जेवणात काय दम नसला तरी चालेल पण सोलून केळ मिळालं म्हणजे सोलायचा सुद्धा त्रास नाही. कल्याण स्वामींना हे एकदम काव्य वाचलं आपण तर असं वाटतंय की हे समर्थांच्या सगळ्या काव्यात कुठे कुठेतरी ही शब्द आलेली आहेत, आलेली नाहीत असं नाही आहे. त्याचा संग्रह कल्याण स्वामींनी इथं केलेला आहे म्हणून त्याला सोली वसू मला मिळालेलं ऐत ज्ञान याला चोली वसू असं म्हणतात. आता ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. पारमार्थिक दृष्ट्या सोली व सुख हे ह्या प्रकरणाचा मथळा आहे. जय जयाजी सद्गुरु वर्या पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या तुझं नमोजी आर्या आचार्या करुणा सिंधो. कल्याण स्वामींनी समर्थांचा जय जयकार केलाय. जय जयाजी सद्गुरु वर्या हे गुरुराजा तुमचा त्रिवार जय जयकार असो. तुम्ही माझ्यावरती इतकी कृपा केलेली आहे की त्रिवार वंदन त्रिवार जय जयकार आणि नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केली आहे. तुम्ही कसे आहात पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या. मी तुमच्या 73 वर्षाच्या वयात पाहिलंय अनेक वेळा विधी अवस्थेत फिरत होता, रानावनात फिरत होता, त्या अवस्थेत काही काव्य स्फुरली मी सगळं पाहिलेलं आहे. तुम्ही कसे आहात तर पूर्ण ब्रह्म आहात. मला निस्संदेह मी आहे की मला तुमच्याबद्दल यात किंचित काही वाटत नाही आहे. तुम्ही ब्रह्म आहात ही याची मला खात्री आहे. आणि नुसते नाही, एखादा अवलीय असतो लंगुटीवर असतो रानावनात असतो त्यालाही ती ब्रह्मप्राप्ती झालेली असते. तसे तुम्ही नाही तर ज्ञान सूर्य प्रतिभा संपन्न आहात. ज्या वेळेला बुद्धीची प्रकल्पता वाढत वाढत जाते आणि त्याला आत्मज्ञान होत, आत्मज्ञान झाल्यानंतर ही प्रतिभा आहे. एकदा ब्रह्मानुभव आल्यानंतर ती प्रतिभा बाहेर येते आणि स्वतःचा अनुभव सांगते. असे तुम्ही पूर्ण सूर्यासारखे आहात, तुम्ही तेजस्वी आहात. तुझं नमोजी आचार्या करुणा सिंधो. पण नुसतं स्वैन तुमचं काव्य नाही आहे तर आचार्या वेदाला धरून आहात. तुम्ही आचार विचार सगळ्या या प्रक्रिया मांडलेल्या आहे त्या वेदांत सिद्धांत आणि धादांत या प्रक्रिया सिद्ध अशा एखाद्या योग्यांप्रमाणे एखाद्या शंकराचार्यांच्या प्रमाणे व्यासांप्रमाणे मांडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कसे आहात आचार्य नुसते एखादा अवली आहे असं नाही तर ब्रह्मनिष्ठ आचार्य आहात आणि तुम्ही करुणा सिंधू आहात.
मी एक सामान्य किंकर होतो आणि एकाएकी विश्वंभर झालो, का झालो? तर तुम्ही करुणा सिंधू आहात. म्हणून त्याला समर्थांना त्यांनी करुणा सिंधू म्हणतात. तुम्ही दयार्ण आहात, करुणा करणारे आहात, मायावी आहात, अहो मला तुम्ही लहान मुलासारखे वागवले आहात असं ते म्हणतात. जे भवसमुद्री बोलले विषय मध्ये अंध झाले, 84 वाहू लागले मार्ग सुचेना तयासी. या पृथ्वी तलावर या भव नदीत म्हणजे ज्या नदीला पाणी नाही, शुष्क आहे, हे विश्व कसं आहे, शुष्क आहे, दिसायला तुम्हाला गोंडस दिसत आहे, पण वेदांताच्या दृष्टीने जर पाहिलं तर ही भव नदी शुष्क आहे, हिला पाणीच नाही आहे. वासनेला कधी काय आहे का फळ? वासनेला फळ नाही आहे, जे मिळतं ते सोडून जायचं असतं, मिळालेलं फळ खरं खायचं असतं, कुणालाच खायला मिळत नाही आहे. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ओरडा लागतात, बुडालो बुडालो, पण कशात बुडालो? अहो पाणीच ज्या नदीत नाही त्या नदीत तुम्ही बुडलात कसे? पण निश्चित माणसं सगळी बुडतातच. जे भवसमुद्री बोलले विषय मध्ये अंध झाले, आणि विषयांधानं अंध झालेले असतात. या जगात अनेक विषय आहे, विषय विष एकच आहे, पण अनेक विषयांनी माणसं या विषयात पडतात आणि मोहात अडकून मरतात. 84 वाहू लागले मार्ग सुचेना तयासी. या 84 लक्ष योनीमध्ये गटांगळ्या खात असतात. एक एक कोटी, एक एक जन्म कोटी कोटी फेरे असे आपले आत्तापर्यंत किती झाले असतील? अगणित झाले असतील. पण अगणित फेरे होऊन सुद्धा आपल्याला असं वाटतं की नाही, अजून हे मिळवायचं आहे, अजून ते मिळवायचं आहे, सगळं सोडून जायचं आहे. सोडून गेलेली माणसं आहेत, कोणी काहीही नेलेलं नाही, तरी पण किती संग्रह आपण करतो, हे माझं ते माझं, मी आणि माझेपणामध्येच सर्व माणसं डुबलेली असतात. विद्वत्ता कितीही असो पण मी माझं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. ऐसे विश्व बहुत बुडाले, मी जीव म्हणून धावू लागले, मुळीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे. हे एकच विश्व आहे का? अनंत विश्वाखाली, अनंत विश्वाखालते अनंत विश्वावरते, तेने वेन तेने विन स्थळ रीते अणुमात्र नाही. समर्थाने हे एकच विश्व आहे असं मानलेलं नाही, अनेक अनंत विश्व आहे. चंद्रलोक आहे, सूर्यलोक आहे, इंद्रलोक आहे, अनेक आहेत, आहेत हे निश्चित आहे. या अर्थी संत सांगतात त्या अर्थी हे निश्चित आहे, आणि तेने स्थळ रीते अणुमात्र नाही, इतकं ते व्यापून आहे, दश दिशा व्यापून आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता आठावया राघवी नाही, तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. समर्थांनी सांगितलंय की चराचर विश्व आकाशाने व्यापलेलं आहे, आणि आकाश त्यांनी भरलेलं आहे. त्या वस्तूंनी, जी निज वस्तू आहे, त्या वस्तूने हे आकाश सगळं व्यापलेलं आहे. चराचर विश्वात कणा कणात त्याची व्याप्ती आहे. म्हणून आपलं मन तिथं जाण्याच्या आधी परमात्मा तिथं आहे. आपण इथून पंढरपुरात जाण्यापूर्वी तिथं ते चैतन्य आहेत, कारण चैतन्य सर्वत्र आहे. सर्वत्र आहे याचा अर्थ की आपल्यातच आहे असं नाही आहे, सर्वव्यापी आहे. तया अशी मुक्त करावया पूर्ण, तू बा उतरला अशी ज्ञान घन, रोगिया औषधी देऊन भवमोचन करशी. अशा पृथ्वी तलावर असणारी ही बद्ध माणसं, मुमुक्षू माणसं किंवा काही प्रयत्न करणारी माणसं आहेत, त्यांना त्या मोक्षधामाला नेण्याकरता तू आला आहेस. तया अशी मुक्त करावया पूर्ण, तू या उतरला अशी ज्ञान घन,
रोगिया औषधी घेऊन भवमोचन करशी. या रोग्यांना ज्या अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान देऊन, ज्ञान हेच औषध मात्र आहे, ती मात्रा देऊन मुक्त करण्यासाठी तू अवतरला आहेस असे कल्याण स्वामी समर्थना म्हणतात. ऐसे औदार्य तुझे सघन, तुझं औदार्य कसं आहे, सघन आहे, सर्वत्र आहे, भरलेलं आहे, म्हणून आलो मी शरण, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही औदार्याने महान आहात, तुमच्याकडे जेवढी ऐश्वर आहे ते औषध ऐश्वर तुम्ही प्रदान करायला सुद्धा तयार आहात, इतकंच नाही तर अंतिम मोक्ष द्यायला तयार आहात, म्हणून मी आलो शरण. दयार्णवा कृपा करून माझं दातारे करावे. तुम्ही दयार्णव आहात, मला माझ्यावरती कृपा करून मला आपलंसं करून घ्यावं असं इथे करुणा भक्त आहे. आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म. आपण आपणा ते करावे, आपण तुम्ही मला तुमच्यासारखं करावं असं म्हणताय. आपण आपणा ते करावे, आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी करा, असे माझे मनी बोलावे, असा मला तुम्ही धीर द्या की मी तुझ्यासारखा करीन. शिष्या सावध हो, समर्थाने कुठे दासोदास म्हणलंय, मी तुला आता सांग उपदेश करतोय, सावध हो असं ते इशारा करतायत, आणि तसं मला करा असं ते प्रार्थना करतायत. आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म. इथं आता उदार काही नको आहे, मी तुला ही उपासना सांगतो ती कर, ती उपासना सांगतो ती कर, मला ही उपासना आता नको आहे, मला तुम्ही तुमच्यासारखं करा, असा एकदम त्यांनी डायरेक्ट समर्थांच्यावरती एक प्रेमाचं प्रेशर आणलेलं आहे की तुम्ही मला असं कराच. एखादा लहान मुलगा म्हणतो, बाबा ते सामान मला घेऊन येच, मला खेळायचं विमान आणच. तसं इथं ते म्हणतात, तुमच्यासारखे करा. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामींच्या स्वामी लागोनी, आसन सांडोनिया तय क्षणी कडकडोनी भेटले. गुरुला ही इतकी प्रार्थना, इतके कळवळून बोललेली जी भाषा गुरुला आवडली. आणि काय झालं, ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, शिष्यांची ती भाषा ऐकली, कळवळून प्रार्थना केली, माझ्यासारखे करा, अहो ह्या जगात ब्रह्मप्राप्ती करून द्या म्हणणारे मला वाटतं एका पिढीला धापाचंच माणसं असतील, बाकी सगळे घटांगळ्या खात असतात. आणि हे समर्थांनी जाणलं की ह्याला परिपूर्ण पक्वावस्था आलेली आहे, विचाराची पक्वावस्था. ढग खाली केव्हा येतात, त्यांना ओझ झालं, जर खाली झाडी बहरलेली असेल, पाणी असेल, तर ते ढग वर्षाव करतात, अन्यथा ढग निघून जातात. तसे हजारो शिष्य आले तर गुरु प्रसन्न होत नाही, त्याची तळमळ, त्याची ती मुमुक्षता, त्याला लागलेली आस ही सगळी बघतात आणि मग त्याच्यावरती कृपा करायला तयार होतात. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामींचे स्वामी लागोनी, आसन सोडून या ते क्षणी कडकडोनी भेटले. गुरु झटकन आपल्या आसनावर उठले आणि कल्याण स्वामींना मिठी मारली, तुझं जे मागणं आहे माझ्याबरोबर 50 वर्ष गेलास, एक लंगोटी, एक छाटी, काकेत झोळी, त्यात कागद, दौत, पेन्सिल, हे सगळं तू दक्षतेने मागलास आणि माझं 36,000 वयांचं काव्य तू लिहून काढलंस, मला वेळेला भिक्षा आणून दिलीस, मला वेळेला जे जे काय पाहिजे तू तू केलंस, माझी जेवढी 50 वर्ष सेवा केलीस त्या 50 वर्षाचं फळ काय जर असेल तर तुझं जे मागणं आहे ते मला पूर्णच करावं लागणार आहे. जर आपण कर्ज काढलं आणि तो श्रीमंत दारात येऊन बसला तर ते द्यावंच लागतं, तसं मला तुला दिल्याशिवाय अत्यंत नाही, माझं हृदय भरून आलेलं आहे असं ते म्हणतायत.
आसन सोडून आले ते क्षणी कडकडून भेटले. रे बाळका ऐक निर्धार, समर्थांचे हे वाक्य आहे. अरे बाळका, हे बाळका, हे बाळका ऐक, ऐक निर्धार. तुझा प्रश्न तो वागदोर, तुझा प्रश्न जो आहे वाणीतून आलेला तो अत्यंत सत्य आहे, खरा आहे. तुझी मागणी बरोबर आहे. त्या मागणीला जे जे मला आता पुरवायला पाहिजे आहे ती जबाबदारी माझी आहे. तू सर्वस्व माझ्यावरती सोपवलेला आहेस आणि ते शब्द तुझ्या हातून आले की मला ते द्या, मला तुमच्यासारखं ब्रह्म करा असं म्हणायलाही कोणी नाही. पण तू म्हणतोयस तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करणं ही माझं कर्तव्य आहे. आसनं सोडून या. रे बाळका ऐक निर्धार, तुझा प्रश्न तो वागदोर. माझे कंठी बैसला साचार, बरे घेई निजा वस्तू. तुझे मागणं मागितलंस ना ते माझ्या हृदयात ठसलेलं आहे. तू जे मागतोयस ते माझ्या हृदयात आहे. मला रामाने तेच दिलंय. मी जी 12 वर्ष टाकड्या तपश्चर्या केली आणि जे मला रामाने माझ्या हृदयात दिलेलं आहे, निज स्थान, स्वतःला निज वस्तू प्राप्त झाली आहे, ती तू मागतोयस ते मी आता देतोय. ते म्हणताय निजा वस्तू. निज वस्तू म्हणजे स्वरूप. माझं स्वरूप तुला मी कसं काय आहे ते पटवून देतो आणि तुला त्याची प्राप्ती करून देतो. माझे कंठी बैसला साचर, मग नेहाळले नवल केले. मग स्वामींनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्याची ती अंतर्मुख झालेली दृष्टी पाहिली, आळकेपणा पाहिला. आळकेपणा म्हणजे याचा अर्थ की ते मला हवाय, ते मला हवाय, ह्याला आळकेपणा असं म्हणतात. शिष्याची अवस्था तशी झालेली पाहिजे, ते मला एकदा केव्हा मिळेल. एखादं जर उत्तम पक्वान्न असेल तर मुलाला असं वाटतं आईने मला ते आधी घालावं, ते आधी घालावं, त्याला आळकेपणा असं म्हणतात. मुलाची चूक नाही, शिष्याचीही चूक नाही आहे. अहो तसाच आळकेपणा पाहिजे, ते मला हवाय. माझे कंठी बैसला त्या, मग स्नेहाळले नवल केले. मग त्याला त्याच्या पाठीवरून हात फिरवला, कुरवाळ त्याचं नवल केलं. ओसंगोनी ओसंगाशी शिष्या घेतले, म्हणजे जवळ घेतले. त्यांनी आपल्या मांडीजवळ त्यांना घेतलं. अर्ध मात्रा रस काढिले, पूर्ण फुंकले कर्णद्वारी. समर्थांनी काय केलं? काय कुठला रस आणला, कुठली वनस्पती आणली, काही कानात पिळली, नाकात पिळली, काहीही केलेलं नाही. इथं हा त्याचा शब्दप्रयोग हा नुसता वरवर आहे, पण ती मात्रा जी दिली सौ हम, अरे ते तूच आहेस. सौ हम, सौ हम ही जी मात्रा आहे ती शिष्याला माहिती नसते. गुरुची अंतर्मुक्ती चाललेली असते अनुसंधानाची दोरी, शिष्याला माहीत नसतं. शिष्य म्हणत असतो काही नाही गुरु, ठीक आहे, छान आहेत, आपल्याला खायला मिळतं, प्यायला मिळतं, राहायला मिळतं, मजा मारायला मिळते. पण जो शिष्य गुरुच्या अंतर्मुख होतो, गुरूंच्या सारखा वागतो, गुरु काय आता करतात हे ज्याचं लक्ष असतं तो शिष्य. आणि बाकी सगळे पोटभर. म्हणजे गुरूंच्या जवळ जर 50 शिष्य असतील तर त्यातला 1 किंवा 2 ज्ञानाला भुकेलेला असतो, बाकी सगळे पोटभर असतात, अन्न अन्नासाठी धडपडत असतात. आणि प्रत्येक संप्रदायात, प्रत्येक ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या सांध्यात असेच 1-2 असतात, बाकीचे वरकड असतात. जे काही गुरूंच्याकडून चांगलं मिळेल तेवढं घ्यायचं आणि त्याचा बाजार करायचा हे असतं, पण नाही, त्या बाजारातून सुद्धा आपल्याला काहीतरी मिळेल, आत्मशांती मिळेल हे बघायला पाहिजे. अर्ध मात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. त्याच्या जवळ बोलवलं आणि सोहमची दोरी त्याला सांगितली, अरे तूच ब्रह्म आहेस. जे तुझी इंद्रिय बहिर्मुख आहे, जे तुला वाटतं हे जग, हे पृथ्वी, ही पंच विश्व आहे, जे दिशे भासते ते विश्व नाशिवंत, हा सिद्धांत रामायणातला आहे, व्यासानी सांगितलेला आहे, तर हे तू लक्षात ठेव, सर्व नाशिवंत आहे. अरे तुला मंत्र देणारा आता गुरु आहे, तो सुद्धा नाशिवंत आहे, काही काळाने नष्ट होणार आहे, तू सुद्धा नष्ट होणार आहे. ह्या अशा बारीक 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 त्याला त्या
थोड्या कालावधीत 2-5 मिनिटात सांगितलं आणि त्याच्या कानात सोहम ते तूच आहेस आणि तूच आहेस कुठे आहेस तर आताच आहे. निजानंद कुठे आहे तुझ्याजवळ आहे. आत्मानुसंधान कुठे ठेवायचं असतं आपल्यातच ठेवायचं असतं. चराचराला व्यापून असणारा परमात्मा लघु रूपाने ह्या देहात आत्मरूपाने आहे. साक्षात्कार जो होतो तो ब्रह्मांडाचा होत नाही. साधकाला जो साक्षात्कार होतो तो ब्रह्मांडात व्यापलेल्या देवाचा होत नाही आहे. आत असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणून आत्मसाक्षात्कार हा जीवनाचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. एक सत्पुरुष दुसऱ्या सत्पुरुषाला भेटायला गेले तर दोघांच्या गप्पा चालतात. ठीक आहे तुमचं बरं चाललंय माझं बरं चाललंय ठीक आहे. पण त्यातला जो वयोवृद्ध सिद्ध असतो तो त्याला म्हणतो आपल्याला आकाश तत्वाचा स्पर्श झालाय का. तर ते मानेने सांगतात होय. ही अनुभवाची खूण फक्त मानेने सांगायची असते. मला झाला असं म्हणायचं नसतं. कारण समर्थ म्हणतात म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. अतर्काशी तर्की असा कोण आहे. जनी मी पणे पाहता पाहावेना तया लक्षिता वेगळे राहावेना. अनुसंधान दोघांचंही तसंच आहे. तर उत्तरही तेच मानेनं नुसतं हो. आकाश तत्वाचा स्पर्श झाला का. झाला. आणि आकाश तत्वाचा स्पर्श ज्या सिद्ध पुरुषाला झालाय तो ब्रह्मनिष्ठ तो अंतिमुक्तच. म्हणून नित्यमुक्त जीवनमुक्त आणि विधेयमुक्त. आपल्याला असं वाटतंय की अहो हे सगळं वापरतात राहतात घरात खाता पितात तर मग हे मुक्त कसे काय. पण ह्या तीन अवस्था त्या मुक्तावस्थेतले आहे. नित्यमुक्त सगळे व्यवहार करायचे पण अनुसंधान आत्म्याचा आहे. जीवनमुक्त मोठे मोठे उद्योग करायचे पण अनुसंधान आत्म्याचा आहे. विधेयमुक्त देहात आहे पण देहाचं भान नाही. आत्मानुसंधान आहे. स्वरूपानुसंधान आहे. ब्रह्मानुसंधान आहे. आत्मानुसंधान देहाला चिकटलेलं असतं. स्वरूपानुसंधान आतच असतं आणि ब्रह्मानुसंधान देहातीत असतं. पण विधेयी माणसं कुठे हाकतील कुठे बसतील काय खातील ह्याचा विचार नाही करायचा. कारण ते सिद्धच. आणि म्हणून परमार्थामध्ये जर परमार्थ करायचा असेल तर अखेरच्या टोकाचा परमार्थ करावा. सिद्धावस्था पर्यंत शेंडी तुटो अथवा परंबी तुटो. समर्थांनी घर सोडलं आप्तमंडळी सोडली सगळी सोडलं काय केलं. शेवटी सज्जनगडावर शेवटची 5 वर्षे काय केली. आत्मानुसंधानात स्वरूपानुसंधानात ब्रह्मानुसंधानात शेवटचे 8 दिवस तर गेले असतील. सतत खोलीच्या बाहेर आले नाही. त्याला म्हणतात सिद्ध पुरुष त्याला म्हणतात गुरु आणि त्याला म्हणतात कल्याण स्वामी सारखा शिष्य. अर्ध मात्रा रस काढले पूर्ण फुंकले कर्णद्वारे. ती तेवढी मात्रा त्यांना सहज सांगितली आणि ती त्यांच्या अंगात भिनली. हो म्हणतात ते बरोबर आहे. हे माझं नाही. मी माझा नाही. माझं कोणीही या जगात नाही. मग कोण आहे तो परमात्माच आहे. अहो गुरु शिष्यांचं नातं सुद्धा तिथं फिकं पडतंय. हे माझे गुरु आणि गुरुनी हे माझा शिष्य म्हणायला दोघेही घात नाही आहे. गुरु शिष्या एकची पद केते नाही भेदाभेद. वयाचा काय फरक असेल तोच भेद. बाकी अवस्थेत काहीही भेद नाही. अभेद. खरतर औषधी दिव्य रसायन. समर्थांनी जे शब्द उच्चारले त्याला खडतर औषधी म्हणतात. म्हणजे महारोग सुद्धा ज्या औषधीने बरा होतो असे हे शब्द प्रयोग आहे. अरे तुझे आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी सोड. ही जागा सोड असे म्हणणारे गुरुच आहे. एखादा मुलगा जर काही चुकला तर त्या आईने जर फार कन तडाखा दिला
चूक नाही आहे, शिक्षा ही नाही आहे, समज आहे, सुधार. आपल्याला असं वाटते काय हे आई माते मुला, नाही, समज ही दिलीच पाहिजे. सुधारायचं असेल तर समज दिली पाहिजे. गुरुनी वेळीच शिष्यांना सावध केलं पाहिजे. सावधान सावधान समर्थांच्या अन्वयात एक प्रकरणच आहे. अरे जीवनात सतत सावध, तर्क जागा पाहिजे. तिथे विधी विधान अमुक तमुक ही सुपारी इथं मांडली, ते पान वाढचा तिकडे बांधला, हे अनुसंधान असताना काही चुकलं तरी चालेल. खरतर औषधी दिव्य रसायन नैनी झोंबले जाऊन डोळ्यांचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले. ती खरतर औषधी म्हणजे ते तेच तू आहेस, एवढा शब्द वापरला. आणि तो ते रसायन काय झालं, नैनी झोंबले जाऊन. कुठलं नयन हे चर्मचक्षु नव्हे, ज्ञानचक्षु. त्या ज्ञानचक्षुला ते शब्द भिडले. डोळियाचा नैनी झोंबले जाऊन डोळियाचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले, म्हणजे या डोळ्याचा आतलं बिंब डोळा, त्याच्या पाठीमागे असणारी ज्ञानज्योत ती भेदून चित सूर्य भेदिले. चित सूर्य म्हणजे ज्ञानसूर्य, स्वतःच स्वरूप. चित म्हणजे ज्ञान, सूर्य म्हणजे प्रकाश. म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे हे या चित सूर्यावरून निश्चित झालेलं आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, आत्मा स्वयंप्रकाश आहे, चैतन्यघन आहे आणि ज्ञानघन आहे. आत्म्याची लक्षणं, आपण जिवंत आहोत का, आपण कर्तव्य करतो की नाही, कशावरून ओळखायचो, त्या जाणीवरून ओळखायचो. ती जाणीव कुठे कुठे आहे. डोळियाचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले, पूर्ण अंश गगनी भेदिला. आता इथे गगन म्हणजे हे वर दिसतंय, हे गगन नव्हे, कारण ह्या आज्ञाचक्राच्या वरचं गगन आहे. हा भाग जो आहे हा गगनाचा आहे. ब्रह्मरंध्र हे गगनाचा, म्हणजे ज्या वेळेला आपण आज्ञाचक्र अज्ञाचक्र भ्रुकुटी चक्र मनसचक्र आणि ब्रह्मरंध्रात जातो, तेव्हा आकाश उल्लंघन करून जातो. आणि जर आकाश उल्लंघन झालं नाही तर काही संन्यासी असे जातात, म्हणून त्यांच्या डोक्यावरती एक 25 नारळ फोडतात, त्यांचं ते कवच फोडतात. त्यांना जिवंत पुरायचं नाही, जिवंत जात समुद्रात फेकायचं नाही, पाप लागेल म्हणून ती कवटी फोडतात. तर जे सिद्ध पुरुष असतात त्यांचं असतानाच ते गगन भेदलेलं असतं. ते गगन भेदवून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सतत अनुसंधान चालू असतं. आपण ह्या देहात आलो ब्रह्मरंध्रातून खाली शिरलं, वरून खाली आलो आपण, म्हणजे ह्या विश्वाची उभारणी वरून खाली आहे आणि संवारणी खालून वर आहे. आधी ब्रह्म, मग मूळ माया, मग त्रिगुण, मग आकाश, मग ही पंचतत्व, मग चारी घाणी, मग चारी वाणी, इतक्या खाली आपण आलो, त्याला उभारणी म्हणतात. आणि उभारणीतला शेवटचा टप्पा म्हणजे वाणी. वाणीच्या ठिकाणी उभारणीचा हे संपला, विषय संपला आणि संहारणीला इथून सुरुवात. म्हणून साधना करायची असेल साधकांनी मौन धरलं पाहिजे. जी वायफळ बडबड असते, जी नाही ती विश्वातली, ती बडबड बंद केली पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. मग एक 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 साधना करत 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 वर जी षटचक्र आहे, मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा, षटचक्र ही भेदत भेदत वर गेलं पाहिजे. म्हणजे उभारणी अशी आहे आणि संहारणी अशी आहे. तर इथे पूर्ण अंश गगनी भेदिला, कुठे, देहाच्या ऊर्ध्व भागात ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी भेदिला. अर्क तो पिंडी उतरला आणि तो अनुभव आल्यानंतर सगळी इंद्रिय शांत झाली. इंद्रियांची भूक केव्हा भागते हो, समाधान मिळाल्यानंतर. मनाला समाधान मिळालं, बुद्धीला समाधान मिळालं, विश्रांती मिळाली,
की या स्थूल देहाच्या सगळ्या इंद्रियांना शांती मिळते, अन्यथा नाही. एक लक्षात ठेवा, एखाद्याच्या बोटाला करट झालं, केसतूट झालं किंवा नकुरडं झालं आणि ते रात्रंदिवस ठसठसायला लागलं, तुम्ही झोपेत गेलात की ते ठसठसणं बंद होतं, वेदना कमी होतात, कमी होतात म्हणजे जाणवत नाही. तसं आपली जर शुद्ध जाणीव ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी गेली तर आपली सगळी इंद्रिय शिथिल होतात, शांत होतात, त्यांना असं वाटतं की ह्या देहात आम्ही इंद्रिय रूपाने राहिलो तर ह्या मालकांनी फक्त आम्हाला अखेरची शांती मिळवून दिली, अन्यथा बाकीची जी सगळी इंद्रिय आहेत देहात हे घटांगळ्याखात जातात. प्रत्येकाचा मृत्यू हा वेगळा आहे, द्विधा मनस्थिती आहे, एक असं काही नाहीच आहे. इथे मात्र परमार्थाच्या मार्गात एक प्रवास, एक देह, एक ध्येय आणि एक शांती. की चिरशांती एकदा मिळाली की माणसाची सगळी इंद्रिय शिथिल होतात, ते करटाचं ठसठसणं जसं बंद होत आहे तसे श्वासोश्वासाचा मंद चाललेले कळत नाही आणि अखंड अनुसंधान चालू असतं, आत्मानुसंधान. त्या आत्मानुसंधानासरसे जळून जायचे किलमिशी, हे छोटे छोटे दोष असतात, मनस दोष, चित्तसरे जे दोष असतात त्या आत्मानुसंधानात नाहीशे होतात, अशी अवस्था प्राप्त होते. याला म्हणतात परमार्थ. परमार्थ अत्यंत सोपा आहे पण तितकाच अवघड आहे, कारण विष आणि अमृत ओळखायला सारखंच आहे ना, काय रंगात फरक असेल, लिक्विड सारखंच ना, पातळच. पण विष घेतल्यानंतर मृत्यू होतो, अमृत घेतल्यानंतर काही काळ अमर राहावं लागतं, ती प्राप्ती होते. म्हणजे दोन्ही रसायनं सारखीच, तसा आहे प्रपंच आणि परमार्थ, दिसायला सारखे आहे. समर्थ म्हणतात परमार्थी खाती जेवतो, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काही उपास करती, उभयता सारखे दिसती विषयाशी. अब ते जेवायला बसल्यानंतर झोडतात, संसारी माणसंही जेवायला बसल्यानंतर झोडतात, जे पाहिजे ते पोटभर खातातच. आणि खाणं हा प्रकृतीचा धर्म आहे, त्या जीवाला जगवण्यासाठी, त्या आत्म्याला जगवण्यासाठी खाल्लं पाहिजे. जीव दष्टपुष्ट असेल तर जीव सुदृढ असतो, तो चांगला असेल तर आत्मानुसंधान टिकतं, आत्मानुसंधान टिकलं तर ही ब्रह्मावस्था प्राप्त होते आणि ब्रह्मावस्था प्राप्त होण्याकरताच आपला जन्म आहे, विषय भोगाकरता नाही. पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्क तो पिंडी माझी उतरला, त्रिकूट श्रीहाट चुराडा केला, सेकी भरला गगन गर्भी. पूर्णांश म्हणजे आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान, ब्रह्मानुसंधानापर्यंत ती जाणीव स्थिर झाली, ब्रह्माची एकरूप झाली. मी लय पावला, अहंता त्याबरोबर डुंबली, त्यात डुंबली. चित्सूर्य भेद पूर्ण अंश गगनी भेदला, अर्क तो पिंडी माझी उतला, त्याचा परिणाम काय झाला? ब्रह्मानुसंधान सुरू झाल्याबरोबर देहाच्या सगळ्या स्मृती व्यथा जे काय होतं ते शांत झाल्या, देह विदेही झाला, त्रिकूट श्रीहाट चुराळा झाला. हे आज्ञाचक्र ह्याच्यावर तर त्रिकूट हट्या मनश्चक्र ब्रह्मरंध्रात जर एकदा जाणीव गेली तर ह्या सगळ्याचा चुराळा, चुराळा झाला म्हणजे नेमकं चुराळा झाला म्हणजे त्याचा त्याला अपयश आलं, ते हरले. उग्र तेज लखलखाट त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जर काय असेल तर आत्मा स्वयंप्रकाश आहे, ब्रह्म स्वयं आहे, प्रकाश आहे, स्वयं आहे. ब्रह्माला कुणी उत्पन्न केलं नाही, माया ही उत्पन्न झालेली आहे. ब्रह्म हे स्वतः सिद्ध आहे, स्वयं आहे, प्रकाश म्हणायचं नाही, आत्मा स्वयंप्रकाश आहे, कारण त्याचा अंश आहे. बिंब आणि प्रतिबिंब, बिंब हे ओरिजिनल असतं, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब असतं, पाणी हललं तर प्रतिबिंब हलतं,
बिंब हलत नाही, बिंब जसं ज्या तसं राहतं, तसं जे ब्रह्म आहे ते निश्चल आहे, निर्विकार आहे, निश्चित आहे, माया मात्र परिवर्तनशील आहे प्रत्येक काळाला। म्हणून युग युग म्हणतायत, ही युग युग हा शब्दप्रयोग माणसांचा आहे, मायेला त्याचा काहीही परिणाम होत नाही आहे। अनंत काळापूर्वी ही जन्माला आली आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे, एकाही माणसाला यातला तिचा अंत लागणार नाही। ती केव्हा निर्माण झाली हे माहीत नाही, ती कुठं राहते ही माहीत नाही, आणि काय करणार आहे अंती हेही माहीत नाही। आमचे सगळे जे असतात आडाखे माणसांचे, ज्योतिषशास्त्रांचे किंवा परमार्थाचे, हे सगळे चुकीचे असतात, त्यातला एकही खरा होत नाही आहे। एखादा ब्रह्मनिष्ठ स्वतःच सांगू शकेल मी अमुक दिवशी दास नवीला समाधी येणार, ठरलेल्या वेळेला समाधी येणार, ज्या वेळेला यमाला काळ भेटायला आला त्याला रामाने सांगितलं झालं माझा अवतार कार्य संपलं मी चाललोय छवीत, याला म्हणायचं त्रिकालज्ञ। नाहीतरी कुठलाही साधू पाठीमागचं काही सांगू शकत नाही, पुढचे दोन सांगतात भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, हे तीन काळ आहे। पाठीमागच्या काळाला अगणित होऊन गेलाय, त्यामुळे जग केव्हा निर्माण झालं, किती संशोधन चाललंय, खरं आहे का हो एका अणूतून जग झालं का दोन अणूतून झालं का अनेक अणूतून झालं, अहो कुणाला माहिती आहे, तुम्ही कशाला मागे जाता। निर्माण झालेलं आहे आणि केव्हा तरी अंत होणार आहे, तुम्ही किती संशोधन केली काहीही जरी केलं तरी इथंच राहणार, पण तुम्ही जाणार आहात। मग ही सगळी संशोधन का करायची, आपल्या समाधाना करायची, एवं पोट भरावयाची विद्या। सामान्य माणसाला 2 लाख पगार असेल, त्यांना 10 लाख असेल, शेवटी पोट भरण्याकरताच ना खगोलशास्त्राचं ज्ञान, हे ज्ञान सुद्धा तुम्हाला करायचं काय, तुम्ही बघा की या खगोलशास्त्रापेक्षा काहीतरी वेगळं आहे, अहो ज्याने निर्माण केलं तो वेगळा आहे त्याला शोधा, त्याला शोधलं तर तुमचं भलं होणार आहे। ह्या जगाचा संशोधन, जगाचा विकास हा कितीही केला तरी तुम्हाला त्यातच जायचं आहे, एक दिवस त्यातच अंत होणार आहे। जे अत्यंत पाण्यावरती कमांड म्हणून उड्या मारणारी माणसं असतात की पाण्यात 18 फुटावर जायचं, 3 कोलांच्या खात खात पाण्यात येऊन पडायचं, त्या नेमका अशी काही बक्षीस असतात 12-12 फुटाची काय म्हणतात खाडी पोहून जायचं, पण शेवटी अशा लोकांचा अंत पाण्यातच असतो। जे पाण्याशी मस्ती करतात, पाण्यावरती आपलं प्रभुत्व गाजवतात, त्यांचा अंत त्यातच असतो। तसं जे बुद्धीचं अत्यंत कौशल्य दाखवतात, प्रकांड विद्वत्ता, पण शेवटी नुसता एक मी जागा झाला त्या मीमुळे अधपतन होतं। मनात वाचिले पूर्व संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले, करावं तसं भरावं। आपण जर बारीक घास घेतला तर ठसका लागत नाही, तो घास चवून पोटात जातो, पण आपण नको तेवढा मोठा घास घेतला तर थोड्याच वेळात ठसका लागून खाल्लेलं अन्न सुद्धा बाहेर पडावं लागतं, अशी ही विद्वत्ता आहे। प्रकांड पंडित असतात म्हणून समर्थांनी म्हटलंय जनी ही तर पंडित सांडित गेले, अहंता पुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी तो तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडवली राहील, जाणीव सांडलेली पाहिजे, विसरले मी आणि माझं हे विसरलं पाहिजे। आपल्याला सिंगापूरचा मोह आहे की नाही सांगा, आम्ही आलोच की नाही सिंगापूरला, पण सिंगापूरात आम्हाला काही मोक्ष मिळणार आहे का, नाही। आम्हाला धन मिळणार आहे ते आम्हाला पुरणार आहे का, नाही। तिथं गेल्यानंतर आम्हाला काही सुख देणार आहे का, कोणी नाही। अहो जे काही घडतं ते प्रवास घडतो, जे काही घडतं ते हे सगळं वरवर आहे, आपल्या मनाला अल्पस समाधान होण्याकरता हा सगळा खटाटोप आहे। माणसानी जागच राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे। उग्र तेज लकलकाट
तेथे झाला चौदेहाचा आट, भ्रांती पडली बळकट तेव्हा बाळ निचेष्टित पडले. समर्थांनी त्यांच्यावरती कृपा केली. इतकं सगळं झाल्यानंतर समर्थांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला कल्याण स्वामींच्या, आणि ते उग्र देश म्हणजे ज्या वेळेला मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ ही षटचक्र भेदून आज्ञाचक्रापर्यंत आले, आज्ञाचक्रे उंच स्थान आहे, तिथं आल्यानंतर त्यांनी समर्थांनी एक स्पर्श केला आणि मग ते त्रिकूट, हट्या, मनश्चक्र ही सगळी चक्र भेदली गेली आणि ब्रह्मरंध्रात प्रवेश झाला. आणि ब्रह्मरंध्रात प्रवेश झाल्यानंतर ते ब्रह्मच, आपण आता पृथ्वी तलावर आहोत, इतक्या लांब आहोत तरी सूर्याचा प्रकाश सहन होत नाही, सूर्याच्या 5 फूट जवळ गेल्यानंतर काय होईल, जळून जाण्याची पाळी येईल. तस त्यावेळेला कल्याण स्वामी असं झालं की आपण ब्रह्मरंध्रात आलो, देहबुद्धी गेली, सगळं गेलं, गुरु गेल्या, काही राहिलंच नाही, एकदम ब्रह्मावस्था प्राप्त झाली. उग्र तेज लखलखाट तेथे झाला चौदेहाचा हाट, संपला. भ्रांती पडली बळकट तेव्हा बाळ निचेष्टित पडले, आणि तो देहबुद्धी संपली, निचेष्टित पडले. ऐसे पाहुनी गुरुनाथ, हे समर्थांनी पाहिलं, ऐसे पाहुनी गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवली, त्यांनी त्यांच्या डोक्यावरती कृपाहस्त पुन्हा ठेवला. वत्सा सावध त्वरित निज रूप पहा आपले, तू तुझं निज रूप तेवढं पहा आणि सावध हो, मी तुझ्याजवळ आहे, तू सावध हो, असं समर्थ म्हणताय. जागृत करुणी ते देवी अजबाची दोरी देऊनी जवळी, विहंगम कोल्हाळी ते वेळी अलक्ष लक्षी वैसरले. तेव्हा त्यांनी काय केलं, अजपाची तोडली, सोहम तेच मी आहे, तेच मी आहे, तिथं काही रामनामाची दोरी दिली नाही, मी तेच आहे, परब्रह्मच मी आहे असं सांगितलं. विहंग म्हणजे आकाश मार्गाचे डोलारी ते वेळी अलक्ष लक्षी म्हणले, अलक्ष म्हणजे एकच लक्ष, अलक निरंजन म्हणजे ब्रह्माला अलक निरंजन असं म्हणतात, अलक जे दृष्टीला दिसत नाही, अलक निरंजन, तस अलक्षी लक्षी बैसविले, त्या ठिकाणी त्यांना स्थिर केलं. धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढून सघट, सगळी इंद्रिये त्यांनी एकवटून, जी ज्ञानेंद्रिय सगळी आहे ती एकवटून त्या ब्रह्मांच्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, त्या अवस्थेच्या ठिकाणी, सुखाच्या ठिकाणी स्थिर केली. किती हो, 15. धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिय ओढून सगट आत, धरे ऊर्ध पंथे वाट नीट अढळपदी लक्ष द्यावी. अढळपदी म्हणजे जिथून लक्ष ढळत नाही ते स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी लक्ष लावायला सांगितलं की तू आता इथे लक्ष लाव, हे तुझं स्वरूप आहे, यालाच ब्रह्मस्वरूप असं म्हणतात, यालाच आत्मचैतन्य, जे काही तुझं स्वरूप आहे, गुरु शिष्या एकची पद जे पद आहे ते इथं आहे असं ते सांगताय. पुढे करून या जाणीव मागे राखो सारून या नेणीव, जे जे जाणीव अभिनव ते तू नवेशी तत्वता. मग ते उपदेश करतायत, अरे आत्तापर्यंत तू जो म्हणत होतास, मी 50 वर्ष तुमच्या बरोबर राहिलो, मी तुमची 36,000 वेळांची कवी संपद आलेली, हे सगळं आता विसर, हे कालबाह्य झालं, गेलं कालाच्या ओघात गेलं, आता तू खूप आता म्हणजे तुझी ग्रेड कशी आहे, तर तू एक साधूच आहेस, रामच रामदास झाला,
आणि रामदासच कल्याण झाले अशी तुझी पदवी झाली आहे. आता तू मागे म्हणून पाहूच नकोस. ते मार्गाची करुणी निवाळी नवाळी, प्रथम घंटानादाची किनाळी, दुसरी किंकिणीची मोवाळी, तरी अनुहत कल्हवळ. जरा खाली तुम्ही आलात, आत्मानुसंधानात तुम्ही खाली आलात, तर हे सगळे अनुभव यायला लागतात की परमार्थात ज्याला योग मार्गाच्या प्रक्रिया आहे की नाद होतो, कधी शिळा फुंकल्याचे आवाज येतो, कधी घंटा वाजते, कधी नाद होता, कधी ओंकाराचा ध्वनी स्वर्गात होतो, असं ह्या योग्यांना वाटतं. पण हे त्या मार्गातले अडथळे आहेत. जर एखादा योगी कच्चा असेल, ते अनुभवून सुद्धा जर ह्याला महत्व देत असेल, तर त्याच्यासारखा गणंग तोच. इतक्या वर गेल्यानंतर एवढ्या खालीच्या ह्याला महत्वच द्यायचं नाही. आता अग्री लक्ष लावी. अग्री म्हणजे अत्यंत महत्वाचं जे टोक आहे. सुईला अग्र कसं असतं की रक्त काढणे इतकंच असतं. सगळी टुई घुसवली तर सुद्धा घुसण्यासाठी जे टोक आहे अगदी न कळत ते अग्र म्हणतात. आता अग्री लक्ष लावी. काय दिसेल ते न्याहाळी. काय तुला तिथे दिसतंय ते पहा. अत्यंत स्थिर होऊन न्याहाळी. न्याहाळी म्हणजे पाहणं सुद्धा नाही, नुसतं लक्ष देणे, न्याहाळणं. पाहणं म्हणजे त्यात मी आलो, लक्ष देण्यात मी आलो. न्याहाळण्यात मात्र लक्ष नाही, स्वतःचं स्वतःचा कसलाही अनुभव नाही. चंद्रज्योती प्रकाशली, व्यूह बांधिला बळकट. जी चंद्रज्योती होती ती प्रकाशली, शीत प्रकाश. जो पूर्वीचा लखलखाट होता ती शीत म्हणजे पौर्णिमेची जी चंद्र शीतलता असते तसा प्रकाश. ते सुखांतरी घेऊन पुढे चाल करी संगमी. तेथे विजू ऐसा कामिनी, वीज म्हणजे आकाशात चमकणारी वीज, आणि कामिनी म्हणजे काथवा. कामिनी चमकताती सुवर्ण रंग, तेही जाणून मागे सारी, पुढे सूर्यबिंब अवधारी. हे सगळं सोडून दे आणि तो जो ज्ञान सूर्य आहे त्या सूर्यालाच ग्रहण करण्याचा प्रयत्न कर. ग्रहण याचा अर्थ की त्याला टिकवण्याचा अर्थ, स्थिर तिथं होण्याचा प्रयत्न कर असं ते सांगतात. वायुमुख करोनी तेथे गिळी वेगे सूर्यकिरणाते, मग देखीजी आनंद मातंडाते, तेजोमय मम पुत्रा. समर्थ आपला उपदेश करतात हे असं सो, ह्याचा अनुभव असा घे. वायू असा आहे, सूर्याची किरण अशी आहे, पृथ्वी ही जड आहे, अग्नी हा तेजमान आहे, हे सगळं त्यांना उपदेश करताय. अनंत भानू तेज अद्भुत, म्हणजे आता एकच भानू म्हणजे सूर्य आहे, असे ह्या पृथ्वीच्या अनेक जशी पृथ्वीची रूप आहेत तर अनंत भानू आहेत सूर्य. सूर्य हा एकच नाही आहे, असे अनंत सूर्य आहेत. म्हणजे विश्व अवाढव्य विश्व आहे हे निश्चित आहे. आपण एका विश्वातल्या एका भागातल्या एका घरात आता आहोत तर आपल्याला केवढा अहंकार, हा बंगला माझा. अहो पण सगळं अनंत अनंत अनंतच आहे, आणि अनंत काळाचं आहे, अनंत काळापासून आलेला आहे, आणि अनंत काळ टिकणार आहे. धारिष्ट तेथे न निभत, दुर्घट व्यूह तेथीचा. तिथेचा जो तिथला सगळा देखावा आहे तो दुर्घटच आहे, अघटित आहे. तो प्राप्त होण्यासाठी इंद्रिय आपली जागी नाही आहे, आपली इंद्रिय तेवढी क्षमताशील नाही, असं म्हणून ते म्हणतात त्याच्याशी फार लक्ष देऊ नको. तेथे हुशारीचे काय, अग्री लक्ष लावून नेम, तिरे लावून सुगम, मागे सारी सूर्याते. तिथे हुशारीचं काम नाही आहे. तुम्ही समजा धनुष्याला बाण लावला आणि मारला तर तो नेमका लागेलच असं नाही आहे, पण इथं तसं नाही आहे. इथं असं आहे की गुरुने एकदा सांगितलं की ब्रह्मरंध्राची दिशा तुला दाखवली, तर त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी नेमका जर वर चढलास, सुषुम्ना नाडी ही कमरेपासून मणक्यातून वर आलेली असते. आपल्याला जे 20-22 मणके आहेत पाठीला,
त्या प्रत्येक मणक्याला छिद्र आहे, एक मणका दुसऱ्या मणक्यावर, दुसरा तिसऱ्या मणक्यावर, आणि प्रत्येक मणका एक धागावर येईल असं भोक आहे. असे ते 20-22 मणके एकावरती एक आहे. जर ती कुंडलनी जागी झाली तर कुठेतरी शिरत नाही, एक लक्षात ठेवा. काही माणसं सांगतात ती कुंडली इकडं आली तिकडे गेली, चुकीचं आहे. कुंडलनी शक्ती प्रत्येकाच्या तिथं आहे, ती जागी होते. हात लावून जागी होत नाही, स्पर्शाने जागी होत नाही. आपण जर साधना केली, आपल्या अंगात तेवढी हीट आली, उष्णता आली, तेवढी मनाची स्थिरता झाली, बुद्धीची स्थिरता झाली, तर ती कुंडलनी कमरेची वेटाळे सोडून ती सुषुम्ना नाडीतून वरती येते. वरती येते ना आज्ञाचक्राच्या तिथे ठीर राहते. आज्ञाचक्राच्या पर्यंत आपली करामत किंवा आपला प्रयत्न चालतो. आज्ञाचक्र ही गुरुच आहे. गुरुना जितेपर्यंत आपण शरण जातो तोपर्यंत ती सुषुम्ना नाडी इथंपर्यंत येते. तिथून मात्र पुढचा प्रवास हा गुरूंच्या हातातच हात घातला पाहिजे. अहो 2 वर्षाचा मुलगा जर त्याला 25 फूट रस्ता पास करायचा असेल तर आईचं बोट धरल्याशिवाय त्याला रस्ता पास करता येत नाही. हेच असं चिंत आहे व्यवहारात. बाकी मुलाला जर गाड्या खूप आहेत आणि रस्ता पास करायचा असेल तर त्यांनी आईचं बोट धरलं पाहिजे, आईच्या कपड्याचा आधार घेतला पाहिजे आणि हलके हलके पलीकडे गेलं पाहिजे. तसं आहे. गुरु शिष्य कितीही शाणा असेल तर आज्ञाचक्राच्या पुढचा प्रवास गुरुच्या हातानेच, गुरुच्या मार्गदर्शनानेच केलं पाहिजे आणि त्या गुरु तेवढा प्रसन्न झाला पाहिजे. जर गुरु अप्रसन्न असेल तर आज्ञाचक्रापासूनच तुम्ही खाली राहणार, वर जाणार नाही. पण गुरुची अत्यंत जरुरी केव्हा? आज्ञाचक्राच्या पुढे. आपली साधना तिथंपर्यंत पाहिजे. गुरुंना विचारायचं ज्या मार्गात आपण आहोत, आपण ज्ञान मार्गी आहोत का योग मार्गी आहोत, कुठल्या मार्गाचा आपली उपासना आहे, त्या मार्गाचं मार्गदर्शन गुरुकडून घेतलं पाहिजे. पण गुरुकडून घेतल्यानंतर सुद्धा आज्ञाचक्रापर्यंत आपण स्वप्रेरणाने येऊ शकतो, जाऊ शकतो. पण त्याच्या पुढचा सगळा प्रवास त्रिकूट, हट्या, मनश्चक्र हे भेदण्यासाठी गुरुच पाहिजे. खाडी ओलांडण्यासाठी खाडीच पाहिजे, होडीच पाहिजे, आधारच पाहिजे, अन्यथा नाही. चंद्रकिरण शीतल साहसी तू मऊ अच्छा तेव्हा मागील दहा क्षमे. मागील म्हणजे जीवनात जेवढे जेवढे जन्म झाले तेवढे तेवढे दहा, कारण तेवढ्या तेवढ्या सुखदुःखाच्या वेदना, मृत्यूच्या वेदना, जन्माच्या वेदना या सगळ्या चंद्राची प्रभा. तेव्हा मागील दहा क्षमेल शीतलाई सर्वांग होईल, चंद्राची प्रभा सुढा फडफडीत चांदणे. तिथे आनंदच आनंद. म्हणून आत्मानुसंधान हे जीवन प्रकाशमय आहे. आपण किती हुशार असो तर तुम्हाला सगळा आधार पाहिजे. पुस्तकाचा आधार पाहिजे, पहिली संशोधन झालेलं त्याचा आधार पाहिजे, त्याच्यावरून तुमचं सगळं संशोधन चालणार. इथं तसं नाही आहे. स्वयंप्रकाश म्हणजे साधक ज्या वेळेला त्याची प्रतिभा जागी होते आणि प्रतिभा जागी झाल्यानंतर त्याचं जे पुढचं जीवन असतं ते स्वावलंबी असतं. पौर्णिमेचा चंद्र डोळे उघडून पाहिला की दिसतो, तसं त्याच्या आपल्या जीवनाची अनुसंधानाची आनंदाची घटना त्याच्या प्रत्येक क्षणाला त्याला अनुभवायला येते. त्याची डोळी याचा डोळा पाही देहातीत वर्म देही विदेही चिन्मय सुखाची चढाई बराई भोगी आपले की गाळा. इथं म्हणतात त्याची डोळी याचा डोळा चर्मचक्षु ज्ञानचक्षु हे अलीकडे आले. समर्थाने म्हटलंय चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो जाणजे पूर्वपक्षु आणि ज्ञानाला अलक्षु असं समर्थानी पुढची ओळी घातली ती आणि पहा पुढची चांगली आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अशी ओळी आहे. ठीक आहे. जे डोळीयाचा डोळाप आहे देहातीत वर्म विदेही चिन्मय सुखाची दवाई बडाई भोगी आपले की गा. चिन्मय म्हणजे ज्ञान, चिन्ह म्हणजे ज्ञान, मय म्हणजे स्वतःचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान.
सुखाला काही वस्तू असतात, केळ पेरू अमुक तमुक खायला दात पचायला तोंड हे सगळी सामुग्री लागते. इथं चिन्मय याचा अर्थ स्वावलंबी ज्ञान आनंद, चिन्मय आनंद. सुखाची बढाई भोगी आपले की गा, अनुभवाची शीघ भरली. अनुभव जे जे अनुभव होते त्या अनुभवाची शीघ म्हणजे अगदी टोक झालं, माप सगळं भरलं, अनुभवाची शीघ भरली. अग्रापरी उसळली, अग्र म्हणजे टोक, सुईचं टोक, म्हणजे या विश्वाचं टोक कुठं आहे. एक ब्रह्म, एकोहम संकल्पाच्या आधीसुद्धा जे ब्रह्म आहे ते टोक. भूमंडळी प्रभा पसरली, अनुभवाची शीघ भरली, आग्रापरी उसळली. त्या आग्राला सोडून पुढे गेली. आग्रह हा सुद्धा आधार आहे, कशाचा तरी आधार आहे. लोखंडाचा आग्रह असो आणि मातीचा असो आणि कशाचा असो लाकडाचा असो, त्या आग्राचा आधार, आग्राचा आधार सुटला की ब्रह्मच. अनुभवाची शीघ भरली, आग्रापरी उसळली, भूमंडळी प्रभा पडली, कर्पूर वर्ण नव जाहले. तया मध्यभागी सधन अढळ पद दैदिप्यमान, उर्वरित ब्रह्म जाण ध्रुव वैसला अढळ पदी. आकाशात ध्रुव कसा स्थिर आहे, बाकीचे सगळे तारे विस्कळीत असतात, त्यांची पदं बदलतात, पण ध्रुव मात्र अढळ पदी आहे. त्याला कधी जागा बदलावी लागत नाही, ठराविक वेळा त्याच ठिकाणी येतो जातो येतो जातो, अढळ पद आहे ते. तुझे स्वरूप नेटे बोटे, ते ध्रुव जसा आढळपदी आहे तसं तुझं स्वरूप हे आढळपदी आहे. म्हणजे आता तुला गतायात नाही, जन्माला येणं नाही आणि मृत्यू मार्गाने जाणं नाही, असं तुझं तुझे स्वरूप नेटे बोटे म्हणजे निश्चित असं म्हणत आहे. जेथे समस्त जाणणे आटे, जिथं जाणण्याची जाणीवच आटून जाते. मी माझेपणाचा संबंध सुटतो, गुरु शिष्यांचा संबंध सुटतो, माया ब्रह्मीचा संबंध सुटतो आणि केवळ एक ब्रह्मच राहतो. ऐंशी सुख योगिया लाधले तेव्हा देहाचे मरण गेले. योगियांना असं जर एकदा सुख लागलं तर या देहाचं मरण संपलं इथंच. एकदाच आता काय, जेवढी ह्या देहात असताना मरण तेवढंच, पुन्हा येणं नाही आणि पुन्हा जाणं नाही. ऐंशी सुख योगिया लाधले तेव्हा देहाचे मरण गेले, सांगणे ऐकणे मुराले एकपणे एकची, ब्रह्मस्वरूप झाला. शांती येऊनी माळ घाल. आता हे